दरम्यान इलॉन मस्क यांनी आम्हाला फुकटचा सल्ला देऊ नये अशी टीका प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे. तर इलॉन मस्कनं ईव्हीएमवर आक्षेप घेतला, मस्क हा काही वेडा माणूस नाही असं आव्हाड म्हणत आहेत. इलॉन मस्कला सांगा की तू गाड्या बनव तिथे आणि आम्हाला फुकटची सल्ला देऊ नका, फुकटची सल्ला देऊ नका. आता या निवडणुकीनंतर तो आता तोंड बंद झाला ना की ईव्हीएम काय हॅक होते या इलेक्शनच्या नतीजा तर एवढाच आहेतच. मेरे फायदे का होगा तो मेरे को बढिया लगता है, मेरे नुकसान का होगा तो फिर ईव्हीएम को गाली दो, ऐसा थोड़ी होता है. आता इलॉन मस्क ने सांगितलंय की ईव्हीएम मशीन कॅन बी हॅक्ड. आता इलॉन मस्क काही वेडा माणूस नाही ना, झालं ना ते. आता ते ओटीपी नंबर आला म्हणजे हस्तक्षेप होऊ शकतो ना. अमेरिका जी कधी एकदा ईव्हीएम कोर करायची, जरा लोकांनी संशय व्यक्त केला तर लोकशाहीच्या जिवंतपणाचं लक्षण दाखवण्यासाठी त्यांनी ईव्हीएम कॅन्सल करून टाकला. इलेक्शन कमिशन हे सत्ताधाऱ्यांचं भावलं म्हणून वागतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.